सो मित्रांनो आता चाललो आहे मी पालोलीम बीचला। सो इथून आता मडगाव स्टेशनला जाणार, मडगाव स्टेशन वरून काणकोणची बस पकडणार आणि काणकोण वरून पुढे बाईक राईड वगैरे करून मी इथपर्यंत पोहोचणार। सो आता थोड्याच वेळापूर्वी मी फोंड्यावरून बस पकडली आहे मडगावसाठी जायला आणि मग मडगाववरून मी काणकोणची बस पकडतो। तो फायनली मडगावला पोहोचलो आहे आणि आता मी काणकोणची बस पकडली आहे आणि काणकोणची बस बहुतेक मला पालोलीमवरतीच सोडेल। सो भेटूया। मित्रांनोच मी पाहू शकता मी आता जस्ट आलो आहे पालोलीम बीचला। ॲक्च्युली मी ट्रायपॉड वगैरे शोधत होतो पण मला ट्रायपॉड भेटला नाही, कारण मी मुंबईवरून येताना ट्रायपॉड आणला होता पण तो नंतर तुटला आणि इथे बीचच्या बाजूला भरपूर सारे दुकानं होती पण मला ट्रायपॉड काही भेटला नाही। सो मला मोबाईल हातामध्येच ठेवून रेकॉर्ड करावं लागतं, शूट करावं लागतं। सो बघू किती चांगलं शूट होतं आहे, मी प्रयत्न करीन आणि बघू काय करता येईल अजून। हे जे बीच आहे पालोलीम बीच ते स्वच्छ आणि जास्त क्राउडेड नाही आहे, त्यामुळे मी हे लोकेशन चूज केलं आहे। सो मित्रांनो आता आपण जाणार आहोत त्या साईडला, जाऊ ये फिश ट्रैप है। ओके अरे वाह, मुझे फोन मारे तू है। मित्रांनो तुम्ही बघू शकता हा दगड जो आहे एकदम बॅलन्स करून राहिलेला आहे आणि बऱ्याच वर्षापासून हा दगड असाच आहे।
अच्छा नेट डाल के रखते हैं, जैसे कि पूरा हाइट रहता है ना। हाँ। जब मच्छर के अंदर घुस जाते हैं तब लो टेस्ट रहता है ना। हाँ। तब नेट ऊपर खींच देते हैं। अच्छा, जब बीच में मच्छी फंस जाते हैं बहुत सारा मिलता रहेगा ना। हाँ। वो जाने का रास्ता भी नहीं रहता है। अच्छा, तो मित्रांनो इथे काही टुरिस्ट वगैरे येतात आणि ते इकडे येऊन क्रॅब कॅचिंग म्हणजेच खेकडे वगैरे पकडतात आणि तेच खेकडे घेऊन ते रेस्टॉरंटमध्ये वगैरे देतात आणि तिकडेच त्यांना बनवायला सांगतात आणि त्यामुळे त्यांना ते स्वस्तामध्ये पडतं। तुम्ही जर सुद्धा इकडे येत असाल मित्रांनो तर एक खबरदारी नक्की घेतली पाहिजे, कारण पावसाळ्यामध्ये इथे खूप सारे साप वगैरे फिरत असतात। सो तुम्हीसुद्धा इकडे या आणि नक्की खेकडे पकडा। मित्रांनो आताची राईड कम्प्लीट केली आहे आणि खूप मस्त अशी राईड होती या बोटमधून, खूप सारे पक्षी वगैरे बघायला मिळाले, तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच। आता मी त्या साईडला जाऊन तुम्हाला दाखवतो की तिकडे काय काय आहे बघायला भेटेल ते। सो मित्रांनो ह्या पाण्यातून चालत मी आता त्या साईडला जाणार आहे। मित्रांनो खूप भूक लागली आहे आणि मी आता चाललो आहे रेस्टॉरंटमध्ये, कारण काही खाल्ल्याशिवाय फिरणं म्हणजे अवघडच आहे माझ्यासाठी तरी। सो आता मी रेस्टॉरंटमध्ये जातो आणि काहीतरी खाऊन येतो आणि परत या ठिकाणी येतो। तसं बघायला गेलं तर मी एकटाच आलो आहे इकडे फिरायला, माझ्यासोबत कोणीच नाही आहे आणि एकटा फिरण्यामध्ये जी मजा आहे ना मित्रांनो ती कशातच नाही आहे, हा मी एक्सपिरियन्स केलेला आहे। पण एक सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे की आपण जिथे जातोय तिथे तिकडची सगळी इन्फॉर्मेशन घेऊनच मग जावं, कारण आपण एकटा एकटे जात असताना ही खबरदारी आपल्याला घ्यावी लागते। खूप भूक लागली आहे मित्रांनो आणि आता मागवलं आहे मार्गारिटा पिझ्झा आणि चिकन नूडल्स। सो बघूया किती वेळामध्ये येते ते। मित्रांनो खूप काही खाल्लं आहे आणि खूप पोट भरलं आहे आणि त्यामुळे आता जिरवतोय आणि म्हणून हा वॉक घेतोय मी। तर मला एक सांगायचं आहे मित्रांनो की हे जे साऊथ गोवाचे जेवढे पण समुद्र आहेत ते लोक जास्त लोक जात नाही या ठिकाणी, पण मला तरी असं वाटतं की जायला पाहिजे, कारण साऊथ गोवामध्ये जेवढे समुद्र आहेत ते सगळे स्वच्छ आहेत आणि मला असं वाटतं की लोक जास्त करून नॉर्थ गोवामध्ये जाऊन एक्सप्लोअर करतात। आय मीन तिकडे पण जावंच त्यांनी, पण जर कोणी गोव्याला येत असेल आणि साऊथ गोवाचे समुद्र एक्सप्लोर नाही केले तर मग गोव्यामध्ये होऊन काहीच फायदा नाही आहे। आणि मी थोड्याच वेळात इथे शॉपिंग वगैरे करून निघतोय, कारण आता अंधार पडायची वेळ झालेली आहे।
आणि आता परत चाललोय मी माझ्या गावी सावंतवाडीला. सो बेसिकली इज गोइंग टू प्लांट अ ट्री. झाडे लावा, झाडे जगवा. सो आम्ही फक्त झाडे लावायचं काम करणार आहोत आणि पप्पा झाडे जगवायचं काम करणार आहोत. त्या साईडला बघू शकता तो पेरूचं झाड आहे, तिथे आम्ही लावलेलं आहे. सो आता बघू किती वर्ष लागतात पेरूसाठी. सो आता परत मी सावंतवाडी रेल्वे स्टेशनला चाललो आहे कारण आता मला जायचं आहे मुंबईला. सो बघूया किती वेळात पोहोचतो. सो आता आम्ही सावंतवाडी रेल्वे स्टेशनला आलेलो आहोत आणि स्टेशनवरती लाईटच नाही आहे, लाईट गेलेली आहे. सो ट्रेन कशी पकडावी हाच मेन प्रश्न आहे. सो फायनली आता ट्रेन आलेली आहे आणि आता मी थोडा वेळ झोपतो आणि डायरेक्ट घरी पोहोचल्यावर झोपतो. सो फायनली घरी पोहोचलोय. आता हा ब्लॉग आता इथेच एंड करतोय. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया.